आठवड्यात कोणता नवा चित्रपट रिलीज होणार, या आठवड्यात कोणतं नवं नाटक रंगभूमीवर दाखल होणार, ह्या सगळ्यांबरोबरच मराठी प्रेक्षकांना आता ह्या प्रश्नाची देखील उत्सुकता आहे की या आठवड्यात समीर विशाखा नेमकं कोणतं नवं स्किट सादर करणार. पण आता तुमची ही उत्सुकता संपणार आहे, कारण तुमच्या समोर येत आहेत विनोदाचे बादशाह समीर आणि विशाखा. मला पण बस आहे. काय मस्त पर्सनॅलिटी आहे, वार मस्त आहे. वार कुठला? शुक्रवार. मी फक्त पंच मारला. मी पण तेच केलं. असं होतं यार, गेले 6 दिवस मी या जेलमध्ये आहे. इकडे ऐकतच नाही तो, डायरेक्ट अघोरी मारता तो. हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय. ही माझी बायको आहे ना, बायको, तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, प्रसाद तुला सांगतो, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, शॉपिंग वगैरे झालं. तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाली मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली, आली, मस्ती बघ किती तिच्यात. येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं, मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो, मी काही बघितलं नाही, मिशा बघितला जेंट्स मला वाटलं, मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली, पोलीस कंप्लेंट केली. मी आज 6 दिवस झाले इथे आहे, तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसं आहे? काय चौगले? कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे, एकदम टायर टायर झालंय, थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायकोवाले तुमची भेटायला, फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं? ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले, या आत्या, चला. कुठे आहे? किटी पार्टीला का? नवरा कुठे आहे तुझा? जेलमध्ये आहे ना, असं येतात नटून तटून असं येतात. झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये. माझं तेज जसं आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम, यु नो. अत्तरासारखी मी आली की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस, तुला माहितीये का? मी लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतोय तुम्हाला? हो आठवतोय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये 32 दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा, ऐक, 12 मिनिटंच आहेत ना, जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पाणउतारच करतेस माझ्या. तुम्ही तरी का आले आले असं बोलत माझ्याशी? सांग. इकडे बघ, इकडे बस, बस आधी मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा मला इथून बाहेर पडायचंय ग, चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापुरीचा वकील मामा नको ग. काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग, हकलवला त्याला. वकील आहे ना तो, काळा कोट घातला पाहिजे त्यांनी, रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? आहो त्याचा वाढदिवस होता. अरे शाळा आहे का ही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला, शाळा आहे का ही? नवीन वकील बघ, मला चांगला वकील. नका असे पॅनिक होऊ आहे बघा. मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही. म्हणजे? तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार, माझं ठरलंय.
काय गरज आहे, मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. आणि खर तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% टीडीएस जातो, 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4 दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतली. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची. म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काय मी मूर्ख नाही हा वकिलीसाठी कॉलेज मध्ये ऍडमिशन वगैरे घेतलं. वकील कशी होणार आहेस? सेल्फ स्टडी. म्हणजे मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू? अगं बाई उशीर झाला मला. काय दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून द नाही आहे. गं तू नवीन वकील बघ पाया पडतो तुझ्या. नाही त्याची गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये, माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? काय सांगते, घाई के लोक हात किसी के पडता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता बिलोर, मिलती है बस तारीख. ये ओक चड्डा समझाए से समझा. ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया के किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कंफर्म है तू मर्द है? कंफर्म है? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच कठीण. नाही नाही सगळं सोपं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका, आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअप वर. प्लीज कोण आहेस कोण तू? पंतप्रधान आहेस? राष्ट्रपती आहेस या देशाची? चरबी तर आहेच अंगात, माझ कुठून आणतेस? कोर्टातल्या जज वर रुसतेस तू? हो. अगं काय तुझं? अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये मी इकडे आज. तुझ्यामुळे भवाने, कळताय का तुला? तुझ्यामुळे इकडे आहे मी. निघतो मोठे चाने निघ. निघते निघते मी, एवढे काही चिडायची गरज नाही. निघते आणि एक सल्ला ऐका माझा, कळलं ना? घरात बसताना ठिय्या मांडून तसे इथे बसून राहू नका. जरा हातपाय हलवत जा, आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं. कळलं का? शहाणपणा मला नको शिकू. काय मेहनत करतो माझीकडे मला माहिती आहे, कळलं ना? भांडी घासतो रोजची मी इकडे, कळलं ना? रोज भांडी घासतो आणि छोटी छोटी नाही, विशाखा सुभेदार साहेबची घासतो मी. आज केडे भरून येतात तुला माहितीये का? एवढा धारा दुपारी गोधडा शिवायला घेतो, तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते. नुसता बसलेला इकडे मी. गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी. 200 रुपये मला शिकवते ही बाई. एक मिनिट, तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले. 40 रुपये मजुरी. साई चोको 24, 240 रुपये मिळायला पाहिजे. 200च कसे? 40 रुपये कुठे? 40 रुपये कुठे? माझ्या हिशोब. अरे मित्रांवर उधळलेत ना तुम्ही? इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र? लाज वाटते का? काट कसूर करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो. अरे कुठे जाऊ तुम्हाला जेल मध्ये? याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे. अरे पण मी इथे काय तर तुमचं जेवण बंद सांगू ठेव. अरे कुठं बापाने दिलं जेवण इकडे मला? जेल मध्ये रोज जाऊ तो मी.
एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला. माझा डायलॉग तू नको म्हणू. ठीक आहे जाते मी तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते. विशू विशू थांब. विशू ए सॉरी माझ्या विशू यार माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तुझं नाही आहे का माझ्यावर? का चिडतेस माझ्यावर? मी टेन्शन मध्ये गे इकडे. तुझं नाही आहे का प्रेम माझ्यावर? सांग बघू मला. खूप आहे रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी तू तुझ्यावर बोल. अगं नाही तू बोल, तुझ्यावर बोल. तू बोल, टकल्या बोल, मला चालेल. टकल्या बोल, बोल बोल ना तू. टकल्या माझं खूप प्रेम आहे तुझ्या. माझंही खूप प्रेम आहे. मला खूप आठवण येते रे तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खरंच मी चिडले वगैरे ना तर तू माझा रुसवा काढतोस ना ते मी खूप मिस करते अरे. माझं मनोरंजन करण्यासाठी तू माझ्यासाठी सनई वाजवशील? ती मी वाजवायचो ती वाजव ना सनई वाजव. ऐग तुला खरंच बरं वाटलं. सुंदर कान तृप्त झाले रे माझे. समीर आणि ते काकांचं भांडण. काकांचं भांडण तुझी आई करायची ग. तुला आठवते आपल्या लग्नाच्या वेळी मेहंदी होती. मेहंदीच्या रात्री संगीत होत. तुझी आई, तुझे बाबा, तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं. असं कधी भांडण असतं का ग? कुठलं मनोरंजन आहे हे? काय आहे याचही भान नाही की हाताला मेहंदी लावली दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काकाला आल. काकांचं भांडण नको ग. दुसरं सांग ना मला ग. बर ते राहिलं. समीर गाणं म्हणणं. अगं नाही राहुल, तू गेल्यापासून मी गाणंच ऐकलं नाहीये. एक तरी गाणं म्हणणं. ए कुमार सानूच्या आवाजातलं गाणं म्हण. सुंदर खरंच बरं वाटलं. आणि व्हायब्रेटरचा आवाज, मोबाईल फोनच्या व्हायब्रेटरचा आवाज. अरे जेलमध्ये मोबाईल कोणी आणला? जेलमध्ये मोबाईल कोणी आणला? यांनी आणला. नाही गळ्यात गळ्यात लपवलं. माझा बायको आहे, माझी बायको आहे. क्या बात है. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. फार कमाल झाला आहे. खूप भारी, खूप भारी. जोरदार टाळ्या. सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? समीर, विशाखा, खूप हसलो आज, खूप हसलो. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि अशी वेळ कुठल्याही कपलवरती कधीच येऊ नये अशी मी देवाला मनापासून प्रार्थना करते. आणि छान वाटलं. आज तुमची केमिस्ट्री एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर झाली असं मला वाटतं आहे. आणि त्याच्यातसुद्धा तुम्ही खूप ठिकाणी छक्के मारले. खूप मस्त. गॉड ब्लेस यू. वी लव यू सो मच. अमेझिंग. ॲक्च्युली काही क्षणांचा सिनेमा बघतो की काय असं असं वाटलं की आधीचा श्यामनी केलेला तो क्रूर कैदी, ते वातावरण एस्टॅब्लिशमेंट, मग टिपिकल हवालदार म्हणल्यानंतर जो चेहरा डोळ्यासमोर येईल त्याच चेहऱ्याचा माणूस. हा हा. आणि तो अनुभव आणि त्यातनं आलेला तो कंटाळा आणि तो निर्ढवलेला एक हवालदार आणि मग पिचलेला पती आणि बिंडोक बायको. म्हणजे कमाल कमाल. बुद्धिबळ खेळताना तू पहिली बॅटिंग माझी म्हणतेस वगैरे. पंचेस हाय क्लास, हाय क्लास पंचेस. म्हणजे
आय लव यू समीर, आय लव यू विशाखा. माझ्याकडे दुसरे खरंच शब्द नाहीत. कमाल कमाल. थँक्यू सो मच. आम्हाला असेच हसवत राहा. थँक्यू 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 थँक्यू.